नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय आजच्या एका लाईव्ह ट्रेड स्पेशल व्हिडिओमध्ये. सध्या तुम्ही पाहताय की आम्ही लाईव्ह वर्कशॉप घेतो, जी लाईव्ह ट्रेडिंग शिकवत असतो, दाखवून देत असतो. बऱ्याच जणांच्या आम्हाला रिक्वेस्ट आले होते की आम्हाला पण रोज असे काही ट्रेड घेतले तर दाखवा. आणि मित्रांनो, आम्ही अशी एक सिरीज आता चालू करतोय की ज्याच्यामध्ये आम्ही जे काही छोटे मोठे ट्रेड घेऊ ते तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत, जेणेकरून तिथे आम्ही काय विचार केला, का घेतला, काय सायकोलॉजी डेव्हलप केली, हे आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो, जेणेकरून प्रत्येकाला इथे काही ना काहीतरी नवीन शिकता येणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, आज ॲक्च्युली आहे बँक निफ्टीची एक्सपायरी आणि सकाळपासून ॲक्च्युली मार्केट थोडं आम्हाला वाटत होतं ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने ट्रेड नव्हतं करत, पण नंतर ना मार्केटमध्ये एक मोमेंटम आला की जो आम्ही कॅच करू शकलो आणि एकदम फास्टली 5-10 मिनिटांमध्ये कशा पद्धतीने बाहेर पडता आलं, की जो एक ब्रेकफास्ट ट्रेड स्ट्रॅटेजी आहे आमची तिचा कसा वापर केला गेला मी तुम्हाला इन डिटेलमध्ये दाखवणार आहे. सगळा व्हिडिओ पहा आणि कशा पद्धतीने तुम्ही हे करायचं हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर चला पाहूया आजचा स्पेशल ट्रेड. तर मित्रांनो, तुम्ही आलेला आहात माझ्या स्क्रीनवर. इथे मी माझा तुम्हाला ट्रेड शो करतो. इथे नॉर्मली ऑर्डरमध्ये गेलं तर पाहू शकता 11:30 दरम्यान मी इथे माझा ब्रेकफास्ट ट्रेड इनिशिएट केला, जिथे मी 90 रुपयाला बाईंग केलं आणि त्याच्यानंतर आम्ही 131.25 बाहेर पडलो. इथे ट्रिगर झाला म्हणजे हा ट्रेलिंग स्टॉप लॉस होता, म्हणजे मी इथे माझे स्टॉप लॉस वरच्या लेवलला घेऊन चाललो होतो. म्हणजे मी टार्गेट लावण्याऐवजी नेहमी स्टॉप लॉस लावतो आणि तो ट्रेल करत चालतो, जेणेकरून मला माहिती जर आणखीन वर गेला तर मला अजून त्याच्यामध्ये घेऊ शकतो. आणि नॉर्मली 10-15% जे नॉर्मल आपण प्रत्येक ट्रेडमध्ये घ्यावं हेच मी तुम्हाला आधी पण सांगितले, इथे पण सांगतो की कशा पद्धतीने आम्ही विचार केला होता. येतोय बँक निफ्टीकडे, कारण आज बँक निफ्टीची एक्सपायरी होती त्याच्यामुळे मी नॉर्मली इथे थोडा जास्त विचार करत होतो. तुम्ही पाहिलं असेल तर 11:30 दरम्यान इथे नॉर्मली त्याने सपोर्ट ब्रेक केला बँक निफ्टीमध्ये. नॉर्मली आम्हाला एक मोठा फॉल कॅन्डल कॅच झाली. ओके, इथे माझे नॉर्मली कंडिशन्स जे बनवून ठेवले, मी एक सपोर्ट लाईन ड्रॉ केली होती बघा याच्यामध्ये. ओके, आणि जी माझी ईएमएज आहेत त्याला त्यांनी ब्रेक केलं, म्हणजे मला इथे इंडिकेशन मिळालं की आता बँक निफ्टीमध्ये मला अजून एक डाऊन साईडला मुवमेंट इथे अजून मिळेल. नॉर्मली सकाळी पॉझिटिव्ह मुवमेंट नंतर मार्केटमध्ये फॉल येत होता. ओके, पण इथे मी ॲक्च्युली सिस्टीम समोर होतो, त्यामुळे नंतर मी विचार केला मग काय करावं. तर मी त्याचवेळी विचार केला की ॲट द मनी कॉल किंवा पुटमध्ये मला जायचंय. साहजिक आहे, पडतंय म्हटल्यावर मी ॲट द मनी पुटचाच विचार करणार. आणि इथे नॉर्मली जर तुम्ही पाहायला गेले तर हीच मोमेंटम आम्ही इथे नॉर्मली कॅच केली या कॅन्डलपाशी. तुम्ही पाहिलं असेल तर 48 पासून ही कॅन्डल जवळपास 77-78 पर्यंत गेली. म्हणजे मी नेहमी वेट करतो कन्फर्मेशनला. ह्या 1 मिनिटामध्ये मला समजलं की ॲटलिस्ट आता याच्यामध्ये एक स्पाईक येऊ शकतो, जी 1 मिनिटामध्ये आम्ही रॅली करत होतो. साहजिक आहे, पुढच्या वेळेला लगेच मी ऑर्डर टाकायला जाणार आहे येणार नाही आहे. इथे मी ऑर्डर टाकसपर्यंत तो ॲक्च्युली 90 पर्यंत मुवमेंट त्याच्यामध्ये गेली. कारण तुम्ही पाहिलं असेल याच्यामध्ये बघा की पुढच्याच मिनिटाला 68 पासून त्याने जवळपास 117 पर्यंत अप साईड दिली, पण मी नॉर्मली इथे 90 रुपयाच्या दरम्यान त्याला बाय केला. ऑन दी स्पॉट मार्केटमध्ये त्याला मी बाईंग केलं. आणि त्याच्यानंतर जेव्हाही मी माझी जी काही रिक्वायरमेंट होती की याच्यामध्ये मला 90 घेतलाय तर 105 दरम्यान मी बाहेर पडणार, म्हणजे माझं 10-12% पहिलं टार्गेट इथे काढायचं होतं, पण मी नेहमीप्रमाणे त्याला स्टॉप लॉस लावून ठेवला एंट्री पॉईंटचा. आणि त्याला फक्त प्रत्येक 15-20 पॉईंट नंतर ज्या पद्धतीने मार्केट वरवर जात होतं मी फक्त त्याला ट्रेल करत गेलो. आणि तुम्ही पाहिलं असेल की 131-132 रेंजमध्ये त्याने तिथे प्रॉफिट बुक केला. आणि आता इथेच बघा बरं स्क्रीनवर काय कंडिशन बनली आहे, की याच्यामध्ये जी काही मुवमेंटम आला होता ना तो नॉर्मली कुठपर्यंत गेला बघा 150 रेंजमध्ये. पण या कॅन्डलला साहजिक रिव्हर्स असतात, प्रत्येक 15-20 पॉईंट एक्झॅक्ट नाहीत कॅच करता आले, पण इथे 40% रिटर्न आपल्याला मिळाले आणि तीच पोझिशन मी पुढच्या 4-5 मिनिटांमध्ये घेऊन बाहेर पडलो. हा होता एक ब्रेकफास्ट ट्रेड, म्हणजे मला ते पूर्ण वेळ थांबायचं नसतं. हार्डली मी जरी उभा राहिला असतो 15-20 मिनिटाला मी याच्यामधून बाहेर होतो. आणि याच पोझिशनने आम्हाला 12,000 रुपये मिळवून दिले 5 मिनिटाच्या पोझिशनमध्ये, की जिथे आम्ही नॉर्मली स्कॅल्पिंग केलं होतं 1 मिनिटाची कॅन्डल बघून, की जे मी तुम्हाला दाखवलं का केलं. आणि मी बाहेर पडलो, आता पाहू शकता त्याच ट्रेडची प्राईज आता, त्याच पुटची प्राईज आता 4 रुपयाच्या आसपास आहे. तो 0 होणं त्याची व्हॅल्यू संपली. मी त्यानंतरनं विचार नाही केला घेतलं पाहिजे, कारण मला नंतरनं प्राईज ॲक्शन त्या पद्धतीने नव्हत्या वाटत की याच्यामध्ये मी एंट्री केली पाहिजे, थांबलं पाहिजे, आणखीन लॉट घेतले पाहिजेत. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला आपण पहिला प्रॉफिट येतो ना त्याच्यानंतरनं परत दुसऱ्या प्रॉफिटला गडबड करतो. मी ऑलरेडी तुम्हाला मुंबई वर्कशॉपचे काही मागे स्क्रीनशॉट टाकले होते, कोल्हापूरचे टाकले होते, की जिथे आम्ही ह्या गोष्टी इन डिटेल शिकवत असतो मी तुम्हाला. ओके, आता इथे जी लोक थांबली असतील ना ती परत लॉसमध्ये आली असतील, कारण हा एक मोमेंटम असतो की जो तुम्हाला कॅच करायचा असतो ऑप्शनमध्ये. थांबण्यापेक्षा अशा मोमेंटममध्ये आपल्याला चांगले ट्रेड घेता येतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने होता आजचा एक साधा सिंपल ब्रेकफास्ट ट्रेड, की जिथे आम्ही 11:34 एंट्री केली, 300 क्वांटिटीज मी घेतल्या होत्या. नॉर्मली 27,000 रुपये इन्व्हेस्टमेंट होती माझी, त्याच्यावर मी 40% आसपास एक चांगला प्रॉफिट जनरेट करू शकलो, की जो 12,000 रुपयाच्या आसपास आलेला आहे. ओके, अशा पद्धतीचे ट्रेड मी तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये पण घेऊन येणार आहे, जेणेकरून तुम्ही पण शिकाल की का घेतला,
कुठे घेतला आणि त्याच्यानंतर एक्सपायरी होती म्हणून आम्ही पुढच्या ट्रेडमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. नाहीये, कारण मार्केटमध्ये ती जी मोमेंटम आली होती या ट्रेड घेण्याच्या वेळी ती परत भेटलीच नाहीये. मग तिथे जर विनाकारण लॉस करण्यापेक्षा शांत राहिलेलं कधी पण उत्तम. त्याच्यामुळे अशा पद्धतीने ट्रेड तुम्ही पण घ्यायचेत आणि ह्या गोष्टी शिकायच्यात. आणि तुम्हाला जर वाटतंय की आम्ही अशी सिरीज आणावी तर प्रत्येकाने खाली कमेंट करा ऑप्शन ट्रेड म्हणून, जेणेकरून जितके जास्त कमेंट देईल तेवढे मी जास्तीत जास्त माझ्या ऑप्शन मधले ट्रेड तुमच्यापर्यंत अशा पद्धतीने घेऊन येण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हालाही आमच्याकडून काही ना काहीतरी स्टॉक मार्केट टेक्निकल शिकता येईल. धन्यवाद.